हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील महत्त्वाच्या घडामोडींचा अभ्यास केल्यानंतर दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घडामोडी आपण बघितल्या आणि या भागामध्ये आपण बघणार आहोत छत्रपती संभाजी महाराजांचे हुतात्म्य. 11 मार्च 1689 छत्रपती संभाजी राजांना पकडल्यानंतर औरंगजेब बादशाह आनंदाने बेहोश झाला. त्याने अल्लाचे आभार मानले. मुघल छावणीत ही बातमी समजताच सर्व छावणी हर्षाने भरून गेली. छावणीतील लोकांनी शहदाने कर्ण व इतर वाद्य वाजवून अक्षरशः आकाश डोक्यावर घेतले. छत्रपती संभाजीराजे सापडले म्हणजे मराठ्यांचे राज्य हातात आले असे बादशाहला वाटले. छत्रपती संभाजीराजे व कवी कलश हे मुघल छावणी नजीक आल्यानंतर त्यांच्याशी बादशाहच्या आज्ञेने कसे वर्तन करण्यात आले याचे वर्णन खाफी खानाने आपल्या तारीखे खाफी खान या ग्रंथात केले आहे. तो म्हणतो, इराणच्या पद्धतीप्रमाणे त्यांना डोक्यावर लाकडी फळ्यांच्या लांबट टोप्या घातल्या होत्या. त्यांच्या अंगावर विदुषकी थाटाचा पोशाख घालण्यात आला. त्यांचा सारखा छळ करण्यात येत होता. लाखो लोकांना त्यांची विटंबना चाललेली दिसत होती. त्यांना उंटावर बसवण्यात आले. शिंगे कर्णे नगारे इत्यादी वाद्य वाजवण्यात येत होती. अशा स्थितीत कैद्यांना लष्करात आणण्यात आले. लोकांचे कान ज्यांना ऐकण्यासाठी आतुर झाले होते ते विजय सूचक नगारे झडू लागले. लाखो हिंदू आणि मुसलमान त्या दुष्ट आणि बंडखोर काफरांच्या छळामुळे होरपळून निघाले होते. ते दुःखी होते. त्यांना या विजय सूचक नगाऱ्यांचा संदेश सुखदायक वाटला. त्यांचा आनंद गगनात मावेना. जेव्हा कैद्यांना बादशाह समोर आणले तेव्हा बादशाह आपल्या तख्तावरून खाली उतरला व त्याने गुडघे टेकवून त्याच्या अल्लाचे आभार मानले. ईश्वरदास नागर म्हणतो, पण संभाजी महाराज हे गर्विष्ट होते. त्यांची अशी अवस्था झाली तरी त्यांनी बादशाहची तामीज देण्यासाठी म्हणून यत्किंचितही आपली मान झुकवली नाही. त्यानंतर बादशाहच्या आज्ञेने त्यांना कैदेत ठेवण्यात आले. छत्रपती संभाजी राजांचा व कवी कलशांचा शेवट औरंगजेब बादशाहने ज्या क्रूरपणे केला त्याचे वर्णन समकालीन पारसी इतिहासकारांनी जे केले आहे त्यात मतभिन्नता दिसते. समकालीन पारसी इतिहासकार ईश्वरदास नागरने आपल्या फतुहाते आलमगीरचा विजय या ग्रंथात छत्रपती संभाजीराजांचा शेवटच्या दिवसाची जी हकीकत दिली आहे ती खरी वाटते. संभाजी महाराजांना कैदेत टाकल्यानंतरची हकीकत जो लिहितो, बादशाहने रुहुल्ला खानास सांगितले, तुम्ही जाऊन संभाजींपाशी चौकशी करावी की जुने खजिने जडजवाहिर आणि इतर संपत्ती कोठे आहे. तसेच बादशाही सरदारांपैकी कोण कोण तुझ्याशी पत्रव्यवहार करून संबंध ठेवत होते. छत्रपती संभाजीराजांनी रहुल्ला खानाने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिलीच नाहीत. उलट बादशाहाशी कठोर शब्दात निंदा केली. त्याची निर्भत्सना केली. वाईट शब्द वापरले. राजांनी केलेली निंदा निर्भत्सना व वापरलेले कठोर शब्द जसेच्या तसे रहुल्ला खानाने बादशाहत सांगितले नाहीत. पण तसाच संकेत मात्र त्याने बादशाहांना दिला. 15 फेब्रुवारी 1689 त्या संदर्भात साकी मुस्तद खान आपल्या मसिरे आलमगीर या ग्रंथात म्हणतो, त्याच रात्री 15 फेब्रुवारी संभाजी महाराजांचे डोळे काढण्यात आले. दुसऱ्या दिवशी कवी कलशांची जीभ उपटण्यात आली. या घटनेनंतरचे भयंकर व अंगाला थरकाप करणारे वर्णन ईश्वरदास नागरने आपल्या ग्रंथात केले आहे. तो म्हणतो, संभाजीराजांचे डोळे काढण्यात आले. पण संभाजीराजे गर्विष्ट आणि स्वाभिमानी होते. त्यांनी त्या दिवसापासून जेवण खावण सोडले. त्यांच्या पहारेकऱ्यांनी त्यांना अन्न सेवन करण्यास पुष्कळ सांगितले पण त्याचा काही उपयोग झाला नाही. संभाजीराजांना काही उपवास घडले. शेवटी ही बातमी बादशाहला कळविण्यात आली. संभाजीराजांचे दिवस भरले होते. बादशाहच्या आज्ञेने त्यांना वधस्तंभाकडे नेण्यात आले. तेथे त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे करण्यात आले. अशा प्रकारे वडू कोरेगाव येथे बादशाहची छावणी असताना 11 मार्च 1689 रोजी छत्रपती संभाजीराजे व कवी कलश यांना औरंगजेब बादशाहने हालाल करून अत्यंत क्रूरपणे ठार केले. मराठ्यांच्या या छत्रपतीने स्वराज्याचे स्वदेशाचे स्वधर्माचे सुसंस्कृतीचे व स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी निधड्या छातीने ताठमानेने व स्वाभिमानाने वीरमरण स्वीकारले, हुतात्म पत्करले. ही घटना मराठ्यांच्याच इतिहासाला नव्हे तर भारताच्या इतिहासातील अभिमानास्पद अशी आहे. प्रेरक व स्फूर्तीदायक आहे. छत्रपती संभाजीराजांचे हुतात्म्याने मराठ्यांच्या स्वातंत्र्ययुद्धाचे होमकुंड पेटवले.
महाराष्ट्र व मराठ्यांची अस्मिता जागी झाली. महाराष्ट्रातील घराघरात संतापाची लाट उसळली. मराठा वीरांच्या मनात स्वधर्म व स्वराज्य रक्षणाची ज्योत पेटली. त्यांनी औरंगजेबाविरुद्ध सर्वकष लढा उभा केला. ते छत्रपती संभाजीराजांच्या हत्येचा सूड घेण्यास सज्ज झाले आणि मराठ्यांचे स्वातंत्र्य युद्ध सुरू झाले. या संदर्भात अनेक इतिहासकारांनी आपले मत दिले आहे. त्यातील काही मते आपण पाहणार आहोत. सेतू माधवराव पगडी म्हणतात, संभाजींच्या हुतात्म्याने महाराष्ट्रात प्रचंड शक्ती निर्माण केली. मराठ्यांनी पुढे 18 वर्षापर्यंत मोगलांशी निकराची झुंज देऊन औरंगजेबाची स्वप्ने धुळीस मिळवली. धाडसी, शूर, स्वाभिमानी व कच खाण्याची भाषा कधीच न करणारा आणि शेवटच्या क्षणापर्यंत आपली मान ताट ठेवणारा हा मराठ्यांचा लाडका राजा संभाजी अखिल राष्ट्राचे दैवत बनावा यात काही आश्चर्य नाही. यानंतर प्राध्यापक सदाशिव आठवले म्हणतात, संभाजींना अशा तऱ्हेने ठार करण्यात औरंगजेबाला काय आनंद मिळाला असेल तो असो, पण त्या काळी सुद्धा हाती सापडलेल्या वैराशी कसे वागावे या संबंधी काही आचारसंहिता पाळली जाई. शत्रूला या पद्धतीने वागवणाऱ्या सम्राटाचे साम्राज्य कितीही मोठे असले तरी त्याचे मन अगदीच लहान होते हे स्पष्ट दिसते. संभाजी महाराजांनी आपल्या हयातीत सर्वच जनतेची मने जिंकली असे म्हणणे कठीण आहे, पण औरंगजेबाने त्यांना हलहल करून मारल्यावर मात्र त्यांच्याविषयी महाराष्ट्रात अपार करुणा आणि औरंगजेबाविषयी भयंकर द्वेष निर्माण झाला. संभाजीराजांनी जगून जे कदाचित कधीच मिळवले नसते ते मरून मिळवले. डॉक्टर सौ कमल गोखले म्हणतात, मराठ्यांच्या रूपाने उभे राहणारे हिंदवी स्वराज्य नष्ट करण्यासाठी औरंगजेबाने मराठ्यांच्या या 32 वर्षाच्या राजाला हालहाल करून ठार मारले. नियतीने औरंगजेबाच्या हाताने मराठ्यांच्या राजाला नाहीसे केले, पण त्याच औरंगजेबाला हिंदवी स्वराज्याचा नाश करण्याची महत्वाकांक्षा मात्र सफल करू दिली नाही. थोडक्यात, छत्रपती संभाजींच्या हुतात्म्याने महाराष्ट्रभूमीतील स्वातंत्र्याचा होमकुंड प्रज्वलित झाला. थोड्याच दिवसात त्याच्या ज्वाळा आकाशाला भिडल्या व त्या आगीची झळ मुघली साम्राज्यास बसून त्याच्या नाशाची मुहूर्तमेढ महाराष्ट्रभूमीत रोवली गेली.